बारावीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना, परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी। 10 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स। मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच, मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ। मनोरंजनासाठी कोणत्याही जनावराचा जीव घेणं हे अतिशय अमानुष असून कायद्याच्या कोणत्याही चौकटीत बसणारं नाही। काळ्या पैशाच्या बाहुबलावरती नाचणाऱ्या बैलझुंदीचे आयोजक आणि प्रायोजक असलेल्या समाजकंटकांवरती कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक मागणी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग यांनी मालवण पोलिसांना गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे। पाहूयात। काल परवा जी घटना घडली 28 तारखेला तळगाव येथे, जे बैलांच्या झुंजी भरवल्या गेल्या, अमानुष पद्धतीने तिथे झुंज भरवल्या गेल्या आणि प्रचंड गर्दी होती, आसुरी आनंद घेतला गेला तिथे, तर ते त्या झुंजीत एका बैलाचा नाहक बळी गेला। तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि ठेच बसली पाहिजे यासाठी समस्त प्राणीमित्र हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकत्रित आलेले आहेत आणि आज आपण मालवण पोलीस स्टेशनला जाऊन ते निवेदन दिलेलं आहे। यापुढे या घटना होता नये आणि ठेच बसलीच पाहिजे, आळा बसला पाहिजे यासाठी सगळे जमलेले आहे। अध्यक्ष आनंद आगाडकर, सिव्हिल टीम। आम्ही टोटल 62 जण सिंधुदुर्गात प्राण्यांचं संरक्षण, संवर्धन आणि रक्षणाचं काम करतो। संस्था म्हणून जे वेळेस हा व्हिडिओ असा भेटला, ज्यावेळेस मागच्या वेळेस डुकरांची हत्या केली गेली, अमानुषपणे 17 डुकर विहिरीत पडलेले मारले गेले मसुऱ्यात, तसंच हा जसा व्हिडिओ भेटल्यानंतर आमची सगळी टीम ॲक्टिव्ह झाली आणि सगळ्यांनी काय ठरवलं की असे अमानुषपणे असे कुठच्याही प्राण्यावरती अत्याचार किंवा हे करणारा कुठचाही कार्यक्रम असा सरकारने कधीही याच्या पुढे परवानगी देऊ नये। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।